नमस्कार मित्रांनो, मी जयदत्त पालवे आणि स्वागत आहे तुमचं वायफाय चॅनलच्या अजून एका नवीन मराठमोळ्या व्लॉगमध्ये। तर बरेच दिवस आपला व्लॉग आला नाही, तर सर्वप्रथम तुम्हाला दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा। दिवाळीमध्ये खूप बिझी असल्यामुळे मला व्लॉग करता आला नाही, कारण बरीचशी शॉपिंग आणि बरंचसं फराळ मला खायचं होतं, त्यामुळे मला अजिबात वेळ मिळाला नाही। मेवण्याचं पण लग्न आहे, तर त्यामुळे त्याच्या शॉपिंगमध्ये मी बिझी होतो। त्या लग्नाचा सुद्धा आपण एक व्लॉग बनवणार आहोत। मी काही आठवड्यांनंतर गावी चाललो आहे नाशिकला, तर बऱ्याचशा गोष्टी मी प्लॅन केल्या आहेत त्याच्या लग्नाच्या अराउंड। तर होपफुली त्या मॅनेज झाल्या तर आपण नाशिकमधल्या पण बऱ्याचशा गोष्टी आपल्याला बघायला मिळतील। आजच्या व्लॉगचा उद्देश असा होता की आपण आपल्या व्लॉगिंगमध्ये थोडंसं अपग्रेड केलेलं आहे, मोटो व्लॉगचा सेटअप घेतलेला आहे, तर तोच आज आपण टेस्ट करणार आहोत। तर आधी तुम्हाला दाखवतो मी की काय काय सेटअप आहे तो। तर हा आपला हेल्मेट आहे, जुनाच आहे, LS2 4,500 घेतलेला मी ताटदेवरून। तर या हेल्मेटवर आपण हा हेल्मेट माउंट घेतला आहे, ज्याची प्राईस आहे 650 रुपीज। आणि त्यानंतर ही उलांजीची गोप्रो केस, गोप्रो 8 आणि 9 कंपॅटिबल आहे, तर ती केस। आणि हा लेवलियर मायक्रोफोन, आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आणि थोडी महागडी गोष्ट म्हणजे हे गोप्रोचं ॲडॅप्टर। गोप्रोला ॲक्च्युली 3.5 mm जॅक नाही आहे, त्यामुळे हे ऑडिओ कन्व्हर्टर कंपल्सरी घ्यावं लागतं जर तुम्ही मोटो ब्लॉक सेटअप बनवत आहे। तर मी तुम्हाला हा सेटअप करून दाखवतो की कसा आहे। तर सगळ्यात आधी आपण हा हेल्मेट माउंट इथे ऑलरेडी माउंट केला आहे मी, इझी आहे एकदम, तुम्हाला पण जमेल। तर त्यानंतर ही उलांजीची अशी केस असते, हे असं ओपन केल्यानंतर तुम्हाला इथे गोप्रो आतमध्ये फिट करायचं आहे। मला व्हिडिओ फुटेजमध्ये थोडासा आता चेंज वाटेल, कारण आपण आधीचा फुटेज गोप्रोवर शूट केलेला आणि आता हे जे फुटेज बघता तुम्ही ते Google Pixel 4a आहे। तर कारण तुम्हाला मला हे दाखवायचं, त्यामुळे मी गोप्रो घेतला आणि पिक्सेलवर शूट करतो आहे। तर बेसिकली हा गोप्रो आहे, Hero 8 आपला, तो आपल्याला इथे नंतर इथे आतमध्ये। सो हां, तर आधी पहिले हे ना हे काढायचं असं, इथून तुटला, जीव वर खाली होतो नेहमी ते काढताना माझा। आणि ते असं आतमध्ये फिट करायचं आहे, हे आतमध्ये फिट झालं आहे, त्यानंतर असं वरतून लावून घ्यायचं आहे। त्यानंतर हा ऑडिओ ॲडॅप्टर, हा जो ओपन पोर्शन देतो आहे ते सी टाईप जे आहे, तिथून तुम्हाला ऑडिओ ॲडॅप्टर इन्सर्ट करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला हा माईक या हेल्मेटमध्ये फिट करून घ्यायचं आहे। तर तुमचं बेसिकली हा माईक ना इथे असा यायला पाहिजे, त्या हिशोबाने तुम्हाला फिट करायचा आहे तो। तर असा काहीसा हा सेटअप तुम्हाला दिसतो आणि आपला मोटो ब्लॉगसाठी रेडी आहे। चला, रेडी झाला आहे हा सेटअप। तर तुम्हाला आत्ता जो काही मी सेटअप दाखवला तो मी घेतला आहे बॅक झोनमधून, तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक मिळेलच त्याची। माझा मित्र आदूने मला रेकमेंड केलं की भाई तू बॅक झोनमध्ये जा, त्याने पण तिथूनच मोटो ब्लॉगचा सेटअप घेतलेला, त्याने मला रेकमेंड केलं, त्यामुळे मी तिथे गेलो। आणि मला मार्केट रेटपेक्षा बऱ्यापैकी कमी रेटमध्ये जे इक्विपमेंट पाहिजे होते ते मिळाले। बेसिकली मला ना एक बाईक राईड करायची आहे, पण त्याआधी मला एकदा चेक करायचं आहे की हा मोटो व्लॉग कसा काम करतो आहे, व्हिडिओमध्ये आवाज येतो आहे की नाही, नीट काय ग्लिचेस आहेत काय। त्यामुळे आज आपण चाललो आहे जरा हा मोटो व्लॉगची टेस्टिंग करून घ्या। शिवाजी पार्कला जायचा प्लॅन आहे, बेसिकली ह्या व्हिडिओमध्ये शैलेंद्र येणार होता पण काही कारणांमुळे त्याला यायला जमलं नाही। तर आज मी एकटा जाईल किंवा अक्षय आला तर माझ्याबरोबर तो असेल व्हिडिओमध्ये। तर लेट्स सी कसा आवाज आहे, आपण याचा मोटो ब्लॉगचा सेटअप काय सीन आहे बघूया एकदा टेस्ट करून। तर चला मग ब्लॉगला सुरुवात करूया। तर नमस्कार मंडळी, मी जयदत्त पालवे आणि स्वागत करतो तुमचं आपल्या ह्या मोटो ब्लॉगच्या नवीन कोऱ्या करकरी ताज्या व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आपण आता चाललो आहे शिवाजी पार्कला, माझा फर्स्ट मोटो ब्लॉग सेटअप आहे। मला माहिती नाही आवाज कसा येतो आहे, पण त्याआधी तुम्हाला एक गंमत दाखवतो, इथे भोईवाडा परळमध्ये क्रिसेंट बे नावाचा एक टॉवर आहे आणि तिथली लाईटिंग जी माझ्या बिल्डिंगमधून दिसते ना, एक नंबर। ही गाडी आधी आहे, त्या नाही तर तुम्हाला आधीचे व्ह्यू पुढचे दिसले असती। चला चला काका,
इथे ॲक्च्युली ना काल मी फोटो काढायला आलेलो आणि इथे बरीचशी गर्दी होती इथे, पण त्यांनी काय केलं इथे 11 वाजताच लाईट बंद करून टाकली. बिचाऱ्यांना फोटो काढायला नाही मिळाले, हे चुकीचं आहे ना यार. दिवाळी फक्त 4 दिवसाची आहे, क्रिसेंट बेवाल्यांनी असं नव्हतं करायला पाहिजे. बघा ना इथे किती मस्त मस्त फोटो काढायला व्ह्यू आहे. परत एकदा मागे वळून दाखवतो तुम्हाला, अंदाजा येईल. दिसला? एक नंबर भाई. चला परत आपण मागे जाऊया, आपल्याला दुसऱ्या रस्त्याने जायचं आहे. तुम्हाला फक्त व्ह्यू दाखवायला आणलेला. तर इथे हां मी सांगत होतो काय की काल मी इथे फोटो काढायला आलेलो आणि जनरली ही व्ह्यू माझ्या बिल्डिंगमधून दिसते. रात्री 12, 12:30, 1 पर्यंत हा नजारा असतो. पण काल बिचारे सगळे फोटो काढायला इथे गर्दी केली, इतकी गर्दी केली ना की यांनी लाईटच बंद करून टाकली. हो हो चिकना दिसतंस मित्रा. तर यांनी बंद केली. असं नाही करायचं. दिवाळी फक्त 4 दिवसाची आहे, ती पण 2 वर्षानंतर आली आहे अशी दिवाळी. असो जैसे त्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर. इतकं वजन वाढलं आहे ना काय सांगू. वर्षभराची जिमची मेंबरशिप आहे पण मला ती अशी फुकट चालली आहे, धूळ खात बसली आहे मेंबरशिप. आता मला वाटतं 1 जानेवारीपासून मी कंपल्सरी जाणारच आता जिमला. हसताय काय, खरोखर जाणार. चलो 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 चले मितवा, इन धीमी धीमी राहों में, इन प्यारी प्यारी बातों में कहीं ना. माझे ॲक्च्युली ना लिरिक्स वांदे एकदम, म्हणजे मला गाण्याची चाल लक्षात राहते पण गाण्याचे लिरिक्स ना बाप जन्मात कधी लक्षात नाही राहिले. नेहमी असं ना माझ्याबरोबर सीन ना, जेव्हा आपलं ते वायवा असते ना स्कूलची, तेव्हा माझ्याबरोबर नेहमी असा सीन व्हायचा. मला ना ते पोएमची चाल नेहमी लक्षात राहायची पण ना ते पोएमचे वर्डिंग जे असतात ना ते मला कधीच लक्षात नाही राहिलं. तुमच्याबरोबर पण होतं का असं? होतच असणार यार. होत असेल तर मला खाली कमेंट करून सांगा. तर हां आता आज आपण झालो आहे भोईवाड्यामधून. तर आज शैलेंद्रसुद्धा येणार होता आपल्याबरोबर पण शैलेंद्रला अचानक भयानक काहीतरी काम निघालं. माईक कुठे माझा? माईक 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 माईक. थोडीफार माईकची काहीतरी सेटिंग हललेली, सवय नाही ना भाई. न्यू मोटो ब्लॉगर आहे. तर लोक ठाणा कल्याण डोंबिवली इथून सगळे शिवाजी पार्कामध्ये लाईटिंग बघायला येतात, फोटो काढायला येतात. आपण तर भाई मुंबईकर आहे ना, आपण तर जायलाच पाहिजे. बाहेर गावची पोरं येऊन इथं फोटो बिटो काढतात. आपला तो भाई हक्क आहे, जाणायच चाहिए. भाई सूर्यवंशी आज रिलीज झाला 5 तारीख आहे, आज बघायचं यार मला मूवी. बऱ्याच दिवसानंतर थिएटरमध्ये जायचा एक्सपिरियन्स पण भारी असणार. आता मला रेग्युलर ब्लॉग करायचा आहे, म्हणजे असं बऱ्याचशा गोष्टींमुळे ना मला प्रॉब्लेम येत होता ब्लॉग बनवायला, पण आता बऱ्याचशा गोष्टी सुरळीत चालल्या आहे तर कदाचित आपला ब्लॉग पण रेग्युलर होईल. आपल्याकडे मोटो ब्लॉगचा सेटअप नव्हता, तो पण आता आला आहे आणि बघू आता होपफुली. आता आपण ऑलमोस्ट शिवाजी पार्कला पोहोचलो आणि इथे सेना भवनची लाईटिंग तुम्ही बघू शकता, एक नंबर भाई. लाईटिंग पण ऑरेंज आहे. चला 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 काका, MH 43. वाव, इथूनच जो नजारा दिसतोय ना एक नंबर. इथे लोकांची किती गर्दी लागली आहे जिप्सी कॉर्नरला जायला. आणि हे काय टनाटन आणि इथे जिप्सी कॉर्नर. जिप्सी कॉर्नरला पण गर्दी आहे, जिप्सी चायनीज सेंटरला पण गर्दी आहे. आपल्या मराठमोळ्या संस्कृतीला जपणारं जर खरं कोण असेल तर ते आहे आपलं दादर. खरंच मराठमोळे सण जे आपले आहेत ना ते दादर सोडून तुम्हाला कुठे दुसरीकडे वाईबच येणार नाही. तर तुम्ही चला बोलाल की यार ठाणेला पण आहे, पण ठाणे इज अ सेकंड. खरी मजा आहे ती भाई दादर आणि दादरनंतर बाकी सगळे. खूप दिवसांनी असा गर्दी आणि उत्साह बघायला मिळतो आहे. आशा करतो की लोक काळजी घेत असतील.
पण काय ज्याने त्याने ज्याची त्याची स्वतःची काळजी घेतली पाहिजे. आपण किती बोंबलून सांगितलं की बाबांनो मास्क घाला, सॅनिटायझर वापरा, पण काय आहे ना एखाद्याला किंवा एखाद्याच्या घरात जर तो रोग झाला असेल कोविड, त्यालाच त्याची किंमत आणि अहमियत माहिती आहे. ज्यांना नाही झाले ना देव करो त्यांना हो, कधी होऊ दे नको, त्यांना त्यांचं इम्पॉर्टन्स आणि त्या गोष्टी समजणार नाही. आहा हा हा हा, किती जाम भारी वाटतं एकदम. मुंबईमध्ये सगळ्यात न आवडणारी गोष्ट म्हणजे ट्रॅफिक, ते पण आपल्या दादरला खूप असतं. इतकी गर्दी, इतके लोक, कौन है ये लोग, कहां से आते हैं. खूप छान खूप छान, बघून जाम भारी वाटलं मला. पूर्ण शिवाजी पार्क लाइटिंगने रंगवलेला आहे. असा उत्साह कोविड नंतर बऱ्याच दिवसांनी पाहायला मिळाला. लोकांमध्ये खूप उत्साह आहे, असाच उत्साह कायम राहू दे आणि अशीच भरभराटी होऊ दे सगळ्यांची. तुम्हाला सगळ्यांना दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. हा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश ॲक्च्युली असा होता की मला मोटो ब्लॉगचा सेटअप चेक करायचा होता, माझा ऑडिओ क्लॅरिटी आहे की नाही याची. आणि दुसरी गोष्ट, जे आपले व्ह्युअर्स आहेत त्यांना शिवाजी पार्क दाखवायचं होतं. सगळ्यांना पॉसिबल नाही होत यायला, कारण कोविडमुळे बोला किंवा काही लोकं लांब राहतात, त्यामुळे सगळ्यांना पॉसिबल होत नाही यायला शिवाजी पार्कला. त्यामुळे आपण व्हिडिओच्या माध्यमातून त्यांना नेहमी दाखवण्याचा प्रयत्न करत असतो. तर चला मी रजा घेतो आता तुमची, हा ब्लॉग इथे संपूया. भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. व्हिडिओ कसा वाटला मला खाली कमेंट करून सांगा. पहिला मोठं ब्लॉग आहे, काही चूक झाली असेल तर माफ करा, आणि काही इम्प्रोवाइज करायचं असेल तर खाली कमेंट करून सांगा मला किंवा DM करा. तर चला भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत टाटा बाय बाय. स्वस्थ खा आणि मस्त राहा, काळजी घ्या स्वतःची, मास्क घाला, सॅनिटायझर वापरा.